हाक तुमची साथ आमची 36 जिल्हे 36 बातम्या न्यूज G9 महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे। नाशिकच्या मसरूळ पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस कर्मचारी सुधीर पवार हे 2000 रुपये लाच घेताना लाचलुचपत विभागाने रंगे हाथ केली अटक। सुधीर पवार यांच्यावर मसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। पुढची तपासात लाचलुचपत विभाग करीत आहे। सुधीर पवार यांच्यामुळे मसरूळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांची डोकेदुखी। न्यूज G9 महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी इकबाल पठाण।